महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात लबाड सरकार हे आज आम्हाला पाहायला मिळालं। ठाकरे सरकारचं नाव हे लबाड सरकार म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात लिहिलं जाईल। याचं कारण अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राणा भीमदेवी थाटात घोषित करायचं की सामान्य शेतकऱ्याचे जे काही विजेचे मीटर आहेत, कनेक्शन आहेत, ते कापण्यावर आम्ही स्थगिती दिली आहे आणि शेवटच्या दिवशी शेवटचा आयटम पुन्हा तोच ठेवून ती स्थगिती उठवायची, ही सर्वात मोठी लबाडी आहे। आणि ही स्थगिती उठवण्याकरता दिलेली कारण पूर्णपणे चुकीची आहेत, विसंगत आहेत, असत्य आहेत, त्याच्यावर देखील आम्ही हक्कभंग निश्चितपणे आणू। पण महाराष्ट्रातल्या सामान्य शेतकऱ्याला, गरीब वीज ग्राहकाला, ग्रामीण शहरी भागातल्या नागरिकांना या सरकारने आज विजेचा शॉक दिलाय आणि म्हणून हे लबाड सरकार आहे।